मी डायबिटीज म्हणजे काय किंवा मधुमेह म्हणजे काय या विषयावर सांगते. मधुमेह म्हणजे की आपल्या शरीरामधली जी साखर आहे, साखरेचं प्रमाण नॉर्मल रेंजपेक्षा जास्त होणे, याला मधुमेह म्हणतात. आपल्या शरीरासाठी लागणारा मेन सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे लागणाऱ्या शक्तीसाठी किंवा एनर्जीसाठी जे सोर्स आहे ते तिचं ग्लुकोज असतं. ग्लुकोजचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर त्याला डायबिटीज किंवा मधुमेह असे म्हणतात. तर शरीरामध्ये साखरेचा यूज करण्यासाठी म्हणजे ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर होण्यासाठी पॅनक्रियाज म्हणून एक ग्रंथी आहे, त्याच्यातून इन्सुलिन हा हार्मोन रिलीज होतो जो की साखरेला आपल्या शरीरामध्ये वापरण्यासाठी त्याचा यूज केला जातो. पण जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिनची कमतरता झाली किंवा साखर खूप जास्त झाली आणि इन्सुलिनचं काम जर बरोबर होत नसेल तर मधुमेह होतो.